नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लहू स्वागत करतो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल. तुम्ही सांगू, अख्खं जग बघतो भारत पाकिस्तान मॅच. जसं ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या मॅचेस असतात तसं भारत पाकिस्तानच्या मॅचेस असतात. दोन देशांमधलं युद्ध जसं जसं तशी भारत मॅच असते. आणि ह्या मॅचचे खूप रोमॅन्टिक काही क्षण असतात आणि लोक खूप एन्जॉय करतात. बहुतेक ह्या मॅचची वाट बहुत खूप जण बघतात. आणि भारत पाकिस्तान मॅच म्हटलं ना, जास्त काही घरात पर्वणीच असते, नाही का? भले तर हारो किंवा जिंको, पण मग एन्जॉयमेंट फुल घेतात लोक, फुल एन्जॉयमेंट घेतात. आणि आमच्या घरात पण मॅच म्हटलं ना तर जास्त सहसा कोणी बघत नाही, मी पण नाही बघत. मी पण, मला पण क्रिकेटची आवड खूप आहे. मी पहिले खूप क्रिकेट खेळायचो, पण आता कामाधंद्यामुळे व्यस्त असल्यामुळे क्रिकेट खेळायला नाही जमत. आता वय पण झालेलं आहे, केसं पण उडाले, नाही का, डोक्याचे. त्याच्यामुळं क्रिकेट खेळायला टाईम भेटत नाही. आता आपण पोरांना शिकवायचं की क्रिकेट खेळायचं हा विषय असतो ना, त्याच्यामुळे मग काही जमत नाही. भेटला वेळ टाईम कधी तर मोबाईलला खेळत असतो क्रिकेट, नाही का, मोबाईलला गेमिंग वगैरे. त्याच्यामुळे मग असे क्रिकेट टाईमपास क्रिकेट खेळतो, मोबाईलवरती गेम बीम खेळायचा क्रिकेटचा वगैरे. मुलाला पण शिकवायचं, बघे असं क्रिकेट असतं, असं खेळतात, असं तसं. पण त्याच्यामुळे माझ्या मोठ्या मुलाला पण क्रिकेटची खूप आवड आहे. तो पण म्हणतो, पप्पा आज पाकिस्तानला आपण हरवणारच, बघा तुम्ही बघा म्हणे. अरे म्हटलं, हरवणार तर आहे रे, पण मॅच तर बघ बरं बा. आणि त्याच्यामध्ये माझ्या वडिलांना खूप आवडते मॅच म्हटलं होतं, पहिल्यापासूनच बघतात, ते लय शौकीन. त्याच्यासाठी त्यांनी जुना टी व्ही ठेवून दुसरा नवीन टी व्ही घेतलेला आहे त्या मॅचसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, भारत पाकिस्तानची मॅच म्हटल्यावर, मागच्या मॅचमध्ये पाकिस्तानने भारताला हरवलं होतं. हरवले असल्यामुळे खूप लोकांचं मत होतं की भारत ह्यावेळेस पाकिस्तानला चित करणार. आणि ते झालंच कालच्या मॅचमध्ये, 28 ऑगस्टला झालंच. ते लोकांचा राऊंड संपला होता, महिन्याभर उपास धरलेले होते. लोकांच्या घरात मटण जिंजन शिजत होतं, त्याच्यामुळे लोक आता मटण तर आणलेलं आहे, जिंकला नाही भारत, तर ते मटण फेकून देतात लोक. लय डेंजर लोक आहेत भारत पाकिस्तानमध्ये. भारत जर हरला ना, घरात काही वस्तू केलेला असतात ना, काही लोक खात नाहीत, उपास धरतात, कारण त्यांना देशाचा अभिमान असतो. माझ्यासारखा मी पण जर भारत कधी हरला ना, तर मी पण घरामध्ये जास्त खात नाही, खातो पण मग जास्त खात नाही. त्याच्यामुळे मग राग येतो, नाही का, माणूस राग मनामध्ये राग धरतो, नाही का, यार आपण एवढं मेहनत केली, एवढं हे केलं ते केलं, त्याच्यामुळे भारत हरला, मजा नाही ना. पण शेवटी जो मैदानात करतो ना, त्याला माहिती काय राहतं, काय 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 कंडिशन असते जिंकण्याची किंवा हरण्याची, बरोबर आहे का नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, काय मेहनत घ्यावं लागते खेळामध्ये मॅच जिंकण्यासाठी, काय मेहनत घ्यावं. ज्याने ज्याने क्रिकेट खेळलं ना, त्याला माहिती आहे काय काय करावं लागतं, नाही का, त्या मॅचमध्ये किती धावपळ करावं लागते, शरीराला किती ताण पडतो, कुठे कुठे वेदना होतात माणसाला. तुम्हाला सांगतो, हे खेळाडू मोठे झाले, फुकट नाही झालेले, हे यांनी खूप मेहनत घेतलेली, प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्यामुळे ते आज पुढे कुठल्या कुठे गेलेले. आता तुम्ही म्हणता विराट कोहली खेळत का नाही. अरे माणसाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी चढउतार असतात, माणूस कुठेतरी खेळतो, कुठं नाही खेळत. जर तुम्ही म्हणता यार विराट कोहली यार काही कामाचं नाही राहिलं, त्यांनी लग्न केलं आणि ते काही कामाचं नाही राहिला म्हणे, घरी जास्त लक्ष देतो म्हणे, क्रिकेटमध्ये कमी देतो, नाही का. मी माझ्या वडील त्याच म्हणतो, यार विराट कोहली काही कामाचं नाही म्हणे, काय 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 टायमिंगवर खेळत नाही. मी अहो म्हटलं, पप्पा तो बिग मॅच प्लेअर आहे, तो मोठ्या मॅचमध्ये खेळणारच, तुम्ही थोड्या वेळ आहे ना, तुम्ही बघा मॅच म्हटलो, सगळे आउट होतील म्हटलो, पण तो विराट कोहली थोडी तरी रन करायलाच, बघा तो 20 ओव्हरती रन तरी करायलाच म्हटलो, बघा तो बरोबर शांत डोक्यात नागपुरा मॅचमध्ये तो कुठं आघाट करताना तुम्हाला दिसलं का, नुसतं बाउंड्रीवर फिल्डिंग करत होता आणि नुसतं बघत होता, नाही का. त्याला अख्ख्या देशाला माहीत होतं, अशा अख्ख्या देशांची लोकांची आशा त्याच्यावर, कारण तो सिनियर प्लेअर आहे इंडियन क्रिकेटमध्ये. रोहित शर्मा झाला, तो कॅप्टन आहे, कॅप्टनवर ऑलरेडी दबाव असतो, त्याच्यामुळे विषयच नाही घ्यायचा. कॅप्टन म्हटल्यावर भारत पाकिस्तानच्या मॅचमध्ये त्याचा दबाव असतोच, नाही का. कॅप्टन म्हणजे त्याचं असं होतं, अरे इकडं हाड का तिकडे विर, त्याला असं सुचत नाही का टायमिंगवरती, मग तो अजून डिप्रेशनमध्ये असतो, त्याला परफॉर्मन्स खुलके करता येत नाही, नाही का. अरे साध्या छोट्या मॅचमध्ये घ्या ना, समजा तुम्हाला कॅप्टन केलं तुमच्या मित्र, नाही भाऊ तू कॅप्टन वगैरे, अरे मग कॅप्टन झालं तर पोरं ऐकते नाही आपलं, हे जाहीर त्या कॉर्नर फिटिंग करतो, त्या कॉर्नर फिटिंग करतो, इथं उभं राहतो, अरे काय यार तुम्हाला लांबच लावतो, तुम्हाला जवळ अशी पण त्यांची कंडिशन असं, नाही का. मग त्याच्यामुळे ना रोहित शर्मा काल दबाव होता, त्याच्यामुळे तो खेळला नाही. न खेळण्याचं कारण वेगळं पण असू शकतं, पण माझ्या मते त्याच्यावर डिप्रेशन, म्हणजे तो डिप्रेशनमध्ये गेला असं वाटतं, म्हणजे डिप्रेशन त्यांनी जास्त दबाव घेतला, नाही का, मनावर, त्याच्यामुळे तो खेळला नाही. कारण जर त्या पहिल्याच ओव्हरमध्ये KL राहुलची विकेट गेली, त्यामुळे मग त्याच्यावर आणखी दबाव आला, यार आपण जर मारलं आऊट झालं तर लोक आपल्याला लावतील आपले, त्याच्यामुळे मग तो खेळ त्याचा परफॉर्मन्स झाला नाही. तो एक विकेट लावून धरण्याच्या हिशोबाने खेळला, नाही का, सिनियर बापाने.
नको आपली विकेट जायला फालतू, मॅच महत्त्वाची आहे आणि उद्या आपलं करिअर पण याच्यावर डिफेंड आहे, नाही का? आपण जर देशासाठी नाही खेळ, भले रन नाही झाले तरी चालते, पण क्रीज लावून धरायची, हे काय काय उद्दिष्ट आहे ते राहुल द्रविडचे. आता राहुल द्रविड कोच आहे इंडियन टीमचा, त्याच्यामुळे मग काय काय प्लेअर असे की ते कोचचे ऐकतात. आणि राहुल द्रविडचं एकच सजेशन आहे, काही पण झालं तर मैदान सोडायचं नाही, स्टम्प सोडायचे नाही, स्टम्प लावून धरायचे, टुकू टुकू चालून जायचे. सिंगल डबलमध्ये मॅच निघते, कोण बोलतं सिक्स चौके मारायचे, सिक्स चौके मारल्याकडे मॅच निघते का? सिंगल डबलने मॅच जिंकतात. काय कालला पाकिस्तानवाल्यांनी काय केलं, त्यांचे ओपनर बॅट्समन तो रिजवान बॉल टू बॉल रन खेळला, रन केलेच ना शेवटी, शेवटच्या बॉलरने दोन चार बाउंड्री हाणल्या, झाले रन 50, 120, 130 रन होणार होते, कुठे 150 रनच्या आसपास नेऊन टाकलं त्या बॉलरांनी, असं असतं. त्याच्यामुळं संयम महत्त्वाचा असतो खेळामध्ये. आणि तुम्हाला सांगतो, रात्री असे फटाके वाजवले, तुम्हाला सांगतो इतके फटाकडे वाजवले, मला नाईट ड्युटी होती का 11 शिफ्ट, मी शिफ्टला पण गेलो नाही. मॅच रोमॅन्चक मूडवर होती यार, अहो काय मॅच झाली कालची तुम्हाला सांगतो. हार्दिक पांड्याने असा धू धू धुतला, असे धू धू धुतले, तुम्हाला सांगतो. हार्दिक पांड्यासारखा प्लेअर आहे नाही भारताला भेटणार नाही, भारतीय टीमला भेटणार नाही, कारण त्यासारखा प्लेअर आहे ना प्लेअर, अरे किती चालाक प्लेअर आहे तो. तो संयमाने गेम खेळतो, खेळतो तो असा नाही तो, पण मग तो पाकिस्तानविरुद्ध नक्कीच खेळतो. पाकिस्तानविरुद्ध कोण खेळत नाही, सर्वच खेळतात. अहो तुम्हाला सांगतो, भारत पाकिस्तान अशी मॅच आहे ती अख्ख्या जगातच होऊ शकत नाही, कुठंच नाही होऊ शकत. अहो ही मॅच बघण्यासाठी तुम्हाला सांगतो लोक दुबईला गेले, दुबईला जातात, जिथं स्टेडियममध्ये मॅच असते तिथं जातात लोक. आमचं भाग्य नाही, आम्हाला जायला नाही भेटेल कधी स्टेडियम, कधी लांबून पण बघितलं नाही. खेळताना स्टेडियममध्ये खेळलेले, पण असं स्टँडमध्ये बसून असं गॅलरीमध्ये चॉकलेट पॉपकॉर्न खाऊन, हां मूवी थिएटरमध्ये लय वेळेस गेलो यार. मूवी थिएटरमध्ये मस्त बस बघितलेलं आहे मूवी पिक्चर आपण बघतो ना त्या थिएटरमध्ये भरपूर वेळेस गेलो, पण ह्या स्टेडियममध्ये भरलेल्या मॅचमध्ये कधीच जायला नाही गेलेलंच नाही ना. बघू आता पुढं एखाद वेळेस जाऊ आपण टीम मॅच बघायला, असा आपल्या जर नशीब असेल तर आपण मॅच पण बघू. मॅचचं काय आपण सर्वच बघू. तर तुम्ही काल भारत पाकिस्तान मॅच पाहिलीच असेल, त्याचे काही क्षण असतील तुमच्या घरातले, काही कोण काय बोलतं घरात, कोणी उठून गेलं मग आऊट झाला, या अशा काही घटना असतात ना, ह्या घटनेला महत्त्व असतं घरामध्ये. समजा आपण आता प्लेअर फुल फॉर्मल चालू आहे, चौके छक्के मारतो आहे, आणि एक जण आपल्या शेजारी मित्र बसेल तो जर उठून गेला आणि तो आऊट झाला, आपण त्याला दूर देतो नाही का, ए यार तू कशाला उठला, थांबला 2 मिनटं यार, तुझ्यामुळं तो माणूस आऊट झाला नाही का, तुझी करंटीपणा लागला नाही का त्याला, असं काही नसतं दोस्तं. न कसं राहतं त्याच्या खेळावर डिपेंड असतं, एखादा गलत शॉट होऊन जातो, एखादा गलत बॅट कट होऊन जातो, आऊट होऊन जातो, असं आपण कोणाला दोष देऊ नये. आणि डोक्यातलं टेन्शन जरा कमी ठेवून मॅच बघायची, एवढं सिरियस म्हणून मॅच कधी नाही बघायची. कारण हां इंडिया पाकिस्तान मॅच तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही सिरियस म्हणून बघणार, कारण ते मॅचच वेगळ्या तऱ्हेची राव, वेगळं म्हणजे इतक्या वेगळ्या तऱ्हेची का ते, तुम्हाला म्हणतो इतकं टेन्शन असतं खेळाडूंपेक्षा ते बघणार त्यांनाच खूप टेन्शन असतं, इतकं टेन्शन असतं ना. असं मला तर वाटतं आहे का यार, काय मॅच आहे यार, पिक्चर फिका याच्यावर पिक्चर, तुम्ही कोणताही पिक्चर लावत पिक्चर बघणार नाही, पहिले मॅच बघतील. म्हातारे माणसंसुद्धा म्हणतं यार हा प्लेअर जरा चिडका आहे का, जरा चिडून बॉल टाकतो नाही का, ते म्हातारे माणसं पण अरे पाच रडका खेळाडू रडका, नीट बॉलिंग करत नाही, नीट फिल्डिंग करत नाही, याला पांड्या फालतू पळाला नाही का, पांडे हार्दिक पांडे फालतू खेळला नाही का, फालतू शॉट मारला आणि आऊट झाला यार, मजा नाही खेळायला, असं असतं. आणि आमच्या घरात वेगळं जाताना असतं, चहा कर ग हे कर ग ते कर ग बाई चहा देऊ, 2 वाईट का आपण मॅच बघत असतो नाही का, अरे काय मॅच चालू आहे मस्त मस्त, अरे आता आऊट होईल बघा, हां झाला आऊट, आऊट नाही गेलो असले मजा नाही का यार, हा भारी खेळतो का इंडियन टीम, मस्त वाटतं. आता आशिया कप चालू आहे, पहिली मॅच झालेली, पहिल्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला चित केलेलं आहे. आता त्याच्यानंतर बांगलादेशची मॅच होईल, त्याच्यावरून मी वर्णन सांगाल तुम्हाला त्या मॅचमध्ये पण काय काय घटना घडतात नाही आपल्या घरामध्ये. मॅचबद्दल पण मॅच तर तुम्ही बघणारच ना राव, मी मॅचबद्दल काय सांगायचं, शेवटी जो पाकिस्तानचा पण हा एवढं नक्की आहे, या मॅचमध्ये पाकिस्तानला चांगले बॉलर भेटले बघा. यावेळेस मी बघितलं पाकिस्तानच्या टीममध्ये ना 2 बॉलर मस्त आहे, तो ज्याने जो केल राऊतची विकेट घेतली वा नवीन बॉलर आहे तो एक तो वक्करेनुसारखे बॉल टाकतो नाही का, तो त्याची बॉलिंग मला जरा भारी वाटली नाही का, तो अनफिट झाला शेवटच्या ओवरला. त्याच्यानंतर तो एक शहनवाज तो पण भारी बॉल, शब्बीरसारखी बॉलिंग करतो नाही का. तर पाकिस्तानच्या टीममध्ये पण दम आहे, असं नाही का आपण इंडियन टीममध्येच दम आहे, दोन्ही प्लेअर दोन्ही टीममध्ये कडक. यावेळेस मॅची तर खतरनाक झालेल्या मॅची, म्हणजे दोन्ही टीम अशा तगडा टीम आहे ना,
कोणीच कमी कोणाला समजत नाही, इतक्या डेंजर टीम आहेत. पण काय करतात प्लेयर आपले गोदरेशन घेतात नाही का, दबाव दबाव घेतल्यामुळे आपण त्यांचा आतमधला परफॉर्मन्स खुलके नाही करता येत नाही कसा. तसं हार्दिक पांड्या झालं, जडेजा झालं, हे आपलं सूर्यकुमार यादव झालं, असे परत दिनेश कार्तिक झालं, असे इंडियन काही प्लेयर आहे त्यांना आय पी एलच्या अनुभवामुळे या टी ट्वेंटीमध्ये मॅच खेळा काहीच आवड अवघड जात नाही काहीच नाही. अहो त्यांना आय पी एलचा एवढा अनुभव असतो ना, ते आय पी एलमध्ये अशा मॅच अशा सिच्युएशन किती वेळेस आलेल्या असतात, 20 बॉल 60 रन 30 बॉल 90 रन किती वेळेस मारलेल्या असतात त्यांनी, त्याच्यामुळे ते काही टेन्शन घेत नाही. हार्दिक पांड्या अजिबात टेन्शन घेत नाही, ते शेवटला बघितलं ना त्यांनी अरे एका बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 6 रन लागत होते, एका छक्क्यामध्ये मॅच कवर करून टाकली विषय संपला असं असतं. त्याच्यामुळे तुम्ही ते तुम्ही दबाव नाही घ्यायचा, दबाव त्या प्लेअरला असतो तो दबाव तुम्ही नाही घ्यायचा. आणि ज्याचा काळीच कमजोर त्यांनी इंडिया पाकिस्तानची मॅच कधीच बघू नये, कधीच नाही बघू, कारण त्याच्या काळजामध्ये कधी धडका बसेल ना सांगता येत नाही. बरोबर की नाही, दिग्गज कोण नाही का आशियामध्ये दिग्गज कोण. आता हा चालू मॅचेस आहे आशिया कपमधले, तर ह्या आशिया कपमधला सर्वात स्ट्रॉंगर क्रिकेटर सर्वात स्ट्रॉंग टीम क्रिकेटची कोणती व त्याच्यावरती निवड असते नाही का, कोण भारी खेळतं, कोणती कोणच टीम चॅम्पियन आहे आशिया चॅम्पियन आहे नाही का. आता श्रीलंका पण टीम तगडी आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला निर्णय सांगणार आहे. श्रीलंकेसोबतही भरपूर वेळेस कॉमेंट्रीचे विषय असतात काही काही. तर एक क्षण असा होता की इंडिया मॅच हरू शकत होती, कारण 63 रन 3 जण आउट होते, आणि दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या आणि जडेजा हे तीनच प्लेयर बाकी होते खेळायचे, म्हणजे 5च प्लेयर होते आपल्याकडे. त्याच्यामुळं मग एक टीम एक टाईम असा होता की ते 3 विकेट गेलेला होता, रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुल, आणि सूर्यकुमार यादव खेळत होता आणि जडेजा खेळत होता. सूर्यकुमार यादवने थोडीशी मॅच कवरमध्ये आणि 84 चौथी विकेट गेली, त्याच्यामुळं 95 94 चौथी विकेट गेली. त्यानंतर आला हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्यावाला जड्डू ज्यादा घाई करणे का नाही भाई, आपने को सिंगल डबल 15 ओवर तक खेलने का है, उसके बाद में देखेंगे 4 ओवर में 40 रन होगा तभी मैच मार लेंगे, ऐसा ध्येय उसका था मेरे को मालूम था. असं तो बोलला होता जडेजा, जडेजा पण कमी नाही, त्यांना पण चेन्नई सुपर किंगचा प्लेअर होतो त्याच्यामुळे तो काही कमी नाही, तो पण भरपूर डेंजर प्लेअर आहे त्याच्यामुळे विषय नाही. तुम्हाला मॅचबद्दल काय काय आठवलं, कोणी काय केलं ते कमेंट करा, तुमच्या घरात काही कॉमेडी विषय होत असतील ते पण तुम्ही कमेंट करा मित्रांनो, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन तुम्हाला देतील आणि तुम्ही माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघशाल. त्यामुळे धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ यूट्यूब मराठी कराड. जय हिंद, जय महाराष्ट्र.